तर गाईज, मी आज आलो होतो अकोडीवरून डायरेक्ट मित्रांकडे. थोडीशी भूक वगैरे लागली, म्हटलं आज घरीच करून खाऊ. तर चला करूया पनीर भुर्जी. चला, आता मी कांदे कापतोय. कच 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 कांदा एकदम कापो, एकदम कांदा वगैरे कापू. आता कचकच एकदम कांदा आपला कांदा झालेला आहे कापून. एवढा थोडा कांदा ठेवतो नंतर खाण्यासाठी. बाकी आपण पुढची स्टेप करू. आता थोडं तवा वगैरे गरम करू. आपला एक शेफ आहे तिकडं, आणि हा सौरभ, दोघं शेफ आहे आपल्याकडं. त्यांच्यानुसार बनवू कसं बनवतो. चला या, पहिले बटन दाबू. थोडं फ्रेम आडवी नका करू कॅमेरामॅन. तर काय, एवढं तूप घ्यायचं आपल्याला. एवढं तूप घेऊन याच्यावर टाकत असं मस्त एकदम असं फिरवायचं. याला बघा, हे फिरवलं का, त्याच्यानंतर आपले मास्टर शेफ येणार आहे. हे आपले मास्टर शेफ आहे, ऋषभ बांधणार आहे. हे आपल्याला सांगेल काय काय टाकायचं, काय काय नाही. त्याला बघूया, आता तूप गरम होतंय. तुपातच करू आपण, मस्त लागते टेस्ट त्यामुळे. राईस पहिले जिरं मोहरी हळू थोडं हलून टाकायला जे जिरं टाक, मोहरी टाकली पहिले, नंतर जिरं, त्यानंतर तूप कमी पडलं का थोडं, अजून तूप घेऊन जाऊ आपण. ऐसा येईल नाही काय तो घ्यायचं काय नाही. तूप हलवायचं नुसतं, खाता 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 तूप उडते आपल्या अंगावर. थोडं साईडला वा, साईडला उपचार आहे. नंतर घेतलेला आपण तूप पण गरम झालेलं आपलं. तर असं हलक्या हाताने टाकायचं, हलक्या हाताने तूप उडालेलं पाहिजे. कांदा 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 घ्यायचा, पोळीचा ठेवून घ्यायचं साईडला. याला असं हलवत राहायचं. सगळ्यात आपला इथं कांदा परतवणं पण चालू आहे, आणि साईडला टमाटे कापताय आपले मास्टर शेफ. तर मास्टर शेफ, गाईज कांदा हळूहळू लाल होतोय. कांदा हलवणं चालू आहे गाईज. 5-10 मिनिटं झाली आपल्याला. थोडा गोल्डन होत तर अजून हलवत राहायचं त्याला, म्हणजे कुक करत राहायचं. त्यानंतर हे टमाटे वगैरे चालू आहे कापणं. त्याच्यानंतर याच्यात डायरेक्ट टमाटे टाकायचे. आता ते जिंजर गार्लिक, जिंजर गार्लिक. तर गाईज जिंजर गार्लिक पेस्ट घ्यायची. आपण घेतलेली स्मिथ अँड जोन्स ची 200 रुपयात भेटून जाईनी. मी याची लिंक टाकून देतो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये, कुठून घ्यायची काय. तर चला इकडे कॅमेरामॅन, किती घ्यायची मास्टर शेफ, एवढी टाकून घ्यायची काय. जिंजर गार्लिक, त्यानंतर असं याला हलवत राहायचं थोडं. किती वेळ हलवायचे याला. आता काय कढी पत्ता, पहिले कमेंट येऊन गेलेलं आहे की कढीपत्ता वगैरे पहिलेच टाकत असता. आता आपल्या मास्टर शेफ ने तो नंतर टाकायला लावला, याच्यात तूप नाही काही नाही. बघूयात आता, तुम्ही कमेंट करून सांगा पहिले टाकतात. आपण ते आपलं तेल तूप नाही ना म्हटलं, आपण वेगळ्या लेवलचे मास्टर. तर काय, हे तर झालं कांदा आणि इथे काय होतं कढीपत्ता. टमाट्याची बारी आली, कचकच कापलेले टमाटे घ्यायचे. कशाला कापू रे यार, याला किती वेळ हलवायचो. आपल्याला कस काय समजा की झाले म्हणून आधीच
अर्धा चमचा तिखट टाकायचं कमी करून तीनशे वर गोळ्या हळद अर्धा चमचा एवढी हळद टाकायची गाई तिखट अजून थोडं घेऊ आपण आपल्या यानंतर काय ते दोन चार मसाले अंदाजाचे स्पेशल तुम्हाला म्हटलं मी मागच्या समोर चहा पत्ती पण घेतली होती त्यांचे स्पेशल मसाले असतात विकत वगैरे नाही घरीच बनवता मी तुम्हाला तरी लिंक देऊन टाकत घरपोच सेवा भेटून देईन तुम्हाला असे अर्धा चमचा आपण अर्धा चमचा हॅलो 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 यायचे गाईज यात तूप वगैरे नाही टाकावं लागणार अजून थोडस टाक तुला वाटत अरे तूप टाकतो एवढं अर्धा चमचा अजून तूप टाकू गाईज पैसा आले आपल्याकडे पैसा आले आपल्याकडे तेल नाही वापरत तर गाईज आपले मास्टर शेफ आपल्याला टिप्स देत आहे की साईड साईडला कॉर्नरला राहिलेलं प्रत्येक गोष्ट असं मध्ये करून घ्यायची कारण की मग ती कच्ची राहते जर केली नाही मिरच्या राहिला मास्टर शेफ विसरलं ते 350 वर्षांचा एक्सपिरियन्स काय कुठे तुमचा एक्सपिरियन्स लक्ष कुठं होतं तुमचं 350 वर्ष तर काय तर सगळं झालेलं आहे सगळं झाल्यानंतर आपण मिरच्या टाकतो यात बघा हा तुम्ही अशी चूक करू नका म्हणताय मास्टर शेफ थोडं जोरात बोलले तरी चालेल त्यांना ऐकलं अरे ब्लॉग तुमचा आहे तुम्ही बोलले पाहिजे अशा गोष्टी अरे तुम्ही पण फेमस होशाल आमच्यासोबत अरे नको अरे वा तुम्ही फेमस झाल्यावर आम्ही होणार पैसे कमवायचे आपल्याला जमत काहीच आपली 200 लोकांची जनता आहे पण एकदम जेन्युइन जनता आहे सगळे प्रत्येक जण आपला व्हिडिओ लाईक करतात शेअर करतात नवीन येणारे सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला म्हणजे आपण प्रोसेस हलवा बिना सांगता मिरच्या टाकण्यात आलेल्या या किती मिरच्या या दोन मिरच्या पण तिखट पण सगळं झाला झाला पाहिजे मिरच्या पण टाकल्या आपण तिखट पण टाकले यानंतर काय तुम्ही 350 वर्षांचा एक्सपिरियन्स केला नाही काय एक एक करून का बरं कापताय अरे हळू हळू टाकायचं असतं हळू हळू जरा हळू फक्त किसलं रे त्यामुळं हे बघा आपलं पनीर किसलं म्हणजे पैशाची कमी नाही आपल्याकडे पनीरची भाजी नाही आपल्याला 350 वर्षाचा अनुभव आहे म्हणे पनीर भुर्जीत पनीर असं पनीर भुर्जी करायला असतं पनीर भुर्जी नाही भाजी करायची होती आपल्याला भाजी नव्हती काय मी सांगतो तुम्हाला भाजी नव्हती बरं आता भाजी करायची तू ब्लॉग एडिट करून घेतो काय कट करून घेतो ना मग याला काय क्यूब करून क्यूब नाही ना भुर्जी खायची आपल्याला कॅमेरामन काय भुर्जी बनवायची क्यूब भाजी बनवायची मोय मोय झालंय काहीच माझं मला वाटलं तू भुर्जी करणार तिकडे बघ सर का शेफ आम्हाला शिकवताय तुम्ही कोणते छोटे पीस कापायचेच नाही काहीच असे मोठे मोठे कापायचे मी का म्हटलं अमेरिक खूप आहे आपली नुसते पीस खायचे प्रोटीन खायचं माझे ब्लॉग बघताय ना मिनी ब्लॉग्स बघितले नाही तर बघायला सुरुवात करा बॉडी बघू शकतात तुम्ही बघा हा आई सेफ गाईज पनीर का पनीर पनीर वर लक्ष द्या आपण
खिचतून बी याला असे आधे करून घ्यायचे. अरे 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 असे पाण्याची नाही, पाण्याची चांगलं आपला किचन ओढा चांगलं आहे. मोठे झाले मास्टर शेफ ओरडत आपल्याला मागून, मोठे झाले एवढी बी अमेरी नको दाखव म्हणून केला अर्धा का पैसा. तर गाइस कोथिंबीर कापायला वेळ नाही, आपली भाजी तळतील इकडे हाताने तशी तोडून घेतली वाटून टाकू नंतर टाकायची. सॉरी आधी मसाला टाकायचा, मॅगी मसाला अर्धा टाका, पाच रुपयाची पोळी अर्धीच टाकायची म्हणतोय नंतर टाकूया. बस पनीर टाकायला घ्या, थोडस मिक्स करून घ्या आपण. हे बघा पनीरचे तुकडे तुम्ही क्यूब बघू शकता, असे करायचे एकदम अंदाज दौड. एक पण तुकडा सांडला नाही पाहिजे, तुकडा सांडला तर एक रुपया लगेच जातो पाहिजे. त्यामुळं गेला एक रुपया आपला, आपण आपल्या एक रुपयात परत आलो त्यांच्या जवळ. दुसरा बरोबर करून गेली तर गाइस पसारा बघू शकतात केवढं झालेलं आहे. थोडशाक आपल्या पनीर भुर्जी नव्हतं बनवत, आपण मास्टर शेफने आपल्या सोबत मोहे मोहे करून टाकलं, पनीरची भाजी बनवतोय. तर आता एवढं आवरून घेऊ, मग बघू टेस्ट कशी आली कशी नाही. आपले मेन शेफ पण येतात सौरभ, त्यांना टेस्ट वगैरे करू. तुमचं काय म्हणे कटकर घाबरून व्यवस्थित टाकले भाजी म्हणतात क्यूब असतं. मग काय म्हणतात भाजी कशी असते, भाजी ना करून टाकलं असतं तर भुर्जी झाली असती. कोळ्याचं काम करा ना, आपण कोळ्याचं काम करायला लावा, रिकामी शिल्लक बडबड ना करायला. शिल्लक बडबड भेटूया सगळं आवरू एवढं बसारा, मग बोलू काय काय नाही. गाईज एक वस्तू विसरलेली आपली, तर ते दोघं पण चालले एक वस्तू आणायला. बाय बाय भेटूया. आता खरा ब्लॉग चालू आहे गाईज, आता थोडं मला काय म्हणतो त्याला एनर्जी नाही कॉन्फिडन्स येईन थोडा. सगळे पोर होते, आपला मित्र येते समोर काही नाही, काही बी बोलू शकतो. त्याचाच फोन आहे मस्त, iPhone 13 घेतला. कॉंग्रॅच्युलेशन, बोलू शकता तुम्ही. असं सपोर्ट करा थोडा, म्हणजे कसं आपला बी लवकर येऊन जाईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा आणि आपल्या भाजीचा व्ह्यू असा आहे, थोडा बघू शकतात क्यूज वगैरे मस्त एकदम झणझणीत झालेले. आपल्या पोळ्या पण आणल्या, आपण 8 रुपयाला एक पोळी पाणी पिऊन घ्यायच. बी डी हायड्रेटेड नाही, हायड्रेटेड गाईज, कीप ऑलवेज हायड्रेटेड. आर इंग्लिश इज सो बॅड गाईज, सो प्लीज यू कॅन समजून घ्या, तेवढा समजून घ्या. काय कोणाची वाट बघतो आपण? आपण मोठे शेफ हा, ते तर गेले तिकडं. भाजी वगैरे सगळे रेडी, ही भाजी, ही पोळी, ही प्लेट, हा कांदा. आपण बसायचं दोघं जण, चालेल चालेल. आम्ही अर्धी अर्धी भाजी करतो, आता बघू कसं जेवतो कसं नाही. टाइम लागेल तिथंच गेले का, थोडा चिवडा वगैरे याच्या सोबत भाजी झालेली. पोळ्या पण आहे आपल्या, पोळ्या थोड्या थंड झाल्या तर आपण पोळ्या पण त्याच पॅन मध्ये गरम करून घेऊ, म्हणजे मसाला पोळी पण बनेल. चिपकली अशी चिपकती पण, त्यासाठी तुम्ही वरतून असं थोडं केन पण असं उचल म्हणतो. पोळी कस काय उचलणार अशी, तिथे होणार मास्टर शेफ ट्विस्ट करा म्हणतोय ट्विस्ट. गाईज एकदम बाळ ट्विस्ट झालेली पोळी, त्याच्यावर थोडं तूप टाक ना भाई, तूप नाही तर तेल चिपकणार नाही खाली. काहीच नको त्याच्यावर, हा इथं खाली भरपूर मोठे मोठे पोळे, एवढे मोठे मोठे पोळे आहे पण पोट काही भरत नाही. मम्मीच्या छोटीशी पोळी जरी असली तरी एकदम पोट भरून जातं, एवढे मोठे मोठे पोळ्या. वाटतं तरी का माझ्याकडून खाल्ले ते, पण काय माहिती खाऊन घेतो पण पोट भरतच नाही. रात्री 3-3 वाजता भूक लागते गाईस, थोडं याच्यात आहे ना लाडू, लाडू ठेवलेले लाडू, लाडू खाऊन घेतो. बोल रे काय बोल ना, भूक लागलेली भेट झालो गाईस आमचे. नंतर बोलू आता काय काय टेस्ट कशी लागते.
पनीर पनीर भुर्जी वगैरे पनीरची भाजी त्याच्यानंतर नाही का आलूची स्टफिंग आपलं वडापावची वगैरे ती स्टफिंग आणि आलूची स्टफिंग मिक्स केली होती त्याला रोल्स बनवले मायोनीज वगैरे थोडं टाकलं होतं जास्त रोल टाकलं आणि जे हे असतं ना व्हेज चीज वगैरे ते ऍड नव्हतं केलं फक्त ते ऍड पाहिजे असतं ना लय भारी झालं तू घरी बनवतोय सगळं घरी इंडक्शनवर बघा गाईस काय बनवतो हा गाईज एक गोष्ट सांगायची विसरलो भुर्जी एकदम भारी झालेली आपण बघू ते आपले दोन प्लेअर यायचे बाकी त्यांचा रिव्ह्यू घेऊ तुझा रिव्ह्यू काय कशी झाली नंबर आली मस्त हा मी खाऊन बघतो एक हा गाईज वीर पण खाऊन बघेल मी डायटवर आहे पण एक गास त्यांच्यासाठी पनीर तर चालतं ना अतिशय छान झालेली अतिशय छान झाली आहे आता दोन प्लेअर येईल आपले बघू त्यांचा रिव्ह्यू काय असतो त्यांनी एकदम भारी झाली पण मस्त एकदम रेस दोन्ही पण आलेले बघू आता काय रिएक्शन राहतो दोघांचे एक नंबर काय करतोय तू काय करतोय बोल कशी आली एकदम मस्त भारी एकदम बाप एक नंबर हॉटेलपेक्षा भारी झाली हॉटेलपेक्षा टाकून देऊ का आम्ही हॉटेल सोडून देऊ इंजिनिअरिंग जसं तुमचं काही स्कोप दिसत नाही मला काय जातो इंजिनिअरिंग सोडून देतो गाडीच टाकून देतो एखादी गाडी नाही तर हॉटेल ठीक आहे ना ठीक आहे काय आणलं का तू आमच्यासाठी बघू दे ना सिक्रेट आहे आज शनिवार आहे बरं का टडे कस काय बोल ना आता बोल ना आता बोल ना काय ऑन करता भाई ब्रो हे काय आणलं तू शेव भाजी का शेव भाजी खातोय काय हे काय लोणचं प्युअर व्हेजिटेरियन आहे अच्छा प्युअर व्हेजिटेरियन हा पण आहे गाईस प्युअर व्हेजिटेरियन हे शेव भाजी अशी का बरं पांढरी पांढरी शिवाय ना कोविड आहे एक आहे ताजा गाईस लोणचं बघा ते मिक्स होतं काढलं लोणचं लोणचं का अरे लोणचं का लोणचं पातळ झालं हे येत आहे हा सांग ना याच्यात ग्रेव्ही का भाजीची याच्यात पोळा आणि लड्डू चुरून हा ना काय संपलेलं सगळं आपलं जीवन एकदम भारी झालं होतं तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय.